सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. तुम्ही सर्वजण छान सपोर्ट करत आहे आणि माझी व्हिडिओ बघत आहे, पण एकच विनंती आहे, व्हिडिओ बघत आहे ना तसे प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक नक्की करा. याच्यामुळे तुमचं काही नुकसान तर होणार नाही, पण मला एवढं प्रोत्साहन भेटेल आणि मला एवढा उल्हास येईल छान छान व्हिडिओ बनवायला. तर प्लीज ते लाल बटन नक्की दाबा. आता तुम्हाला माहिती आहे आत्या तर गेल्या होत्या, त्याच्यानंतर आम्ही गार्डनला गेलो आणि रात्र झाली होती, दुपारचं जेवण पण राहील होतं, तर मी आता खिचडी बनवत आहे. मला आरोची मम्मानी खिचडी बनवायला सांगितली होती, तर खास तिच्यासाठी मी खिचडी बनवत आहे. पण आरोची मम्मा, मी ही खिचडी आमच्या गावाकडे बनवतात, साधी आणि सिंपल आहे. आणि ह्या खिचडीला तर राशनचे तांदूळ घेतात, राशनच्या तांदूळमध्ये तर खूपच छान बनते ही खिचडी. ही गावाला आमच्या अशी पहिले बनवत होते, पण आता मी इकडं मुंबईला आल्यानंतर कशी खिचडी बनवते ते तुला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कारण की मला एवढा वेळ नव्हता घरी आल्यानंतर, कारण की त्याला खूप साहित्य लागतं आणि ते कापाला चिरायला, त्याच्यामुळे मी ही साधी सिंपल रेसिपी तुला दाखवत आहे. मी तुला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कशी खिचडी बनवते आता सध्या ते तुला मी नक्की दाखवेल. अशी पण खिचडी बनू शकते, ही खिचडी पण खूप चांगली लागते, खूप साधी सिंपल आहे. तर एकदा तरी अशी खिचडी करून बघ, तुला नक्की आवडेल. आणि नंतर तर मी तुला सात्विक खिचडी दाखवणारच आहे. तर तुम्ही बघितलं मी कशाप्रकारे खिचडी बनवत आहे, तुमच्या लक्षात पण आलं असेल. लसूण, हिरवी मिरची, जिरं फक्त बस, आणि पाणी टाकायचं. पाणी उकळल्यानंतर हे जे आपण तांदूळ आणि मुंगाची डाळ धुवून घेतलेली आहे ती तिच्यात टाकून द्यायची आणि फक्त तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या. हे बघा, तीन शिट्ट्या होऊ दिल्या आणि खिचडी रेडी आहे. ही खिचडी पातळ नाही बनवत, अशीच बनवतात, अशीच खिचडी चांगली लागते. जास्त पाणी टाकेल खिचडी अशी चांगली नाही लागत. लसूण मिरची घालेल, तुम्ही एकदा तरी करून बघा, तुम्हाला नक्की सर्वांना आवडेल. आता दुसरा दिवस निघलेला आहे आणि आरोला शाळेत जायचं होतं, तर आम्ही त्याला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. सकाळी तर उठतच नाही, लवकर शाळेत जायचं असलं तर जास्तच म्हणजे उल्हास आहे शाळेत जायचा, असा हे त्रास देत नाही. आता इथं मी अंडे उकडायला घातले आहे. मी सहजासहजी त्याला अंडे पण देत असते, उकडेल, कारण की तो घरी अंडे उकडेल खात नाही, शाळेत खातो. आणि त्याच्या तब्येत बघून तुम्हाला वाटतच असेल मी त्याला चांगलं हेल्दीच खाऊ घालते म्हणून, चांगलंच खाऊ घालते. आता इथं डब्बा रेडी आहे आरोचा, आरो पण रेडी आहे शाळेत जाण्यासाठी, मुलगी मोचे घालत आहे. आता माझा लेख चालला शाळेमध्ये, बाय बाय करतोय सर्वांना. चल बाय बाय बेटा, जाय अभ्यास कर चांगला, अशी रोज मी त्याला बोलत असते. आता मी चहा पिते आणि सकाळी नाश्त्याला काय बनवायचं याचा विचार करत होते, म्हणून फ्रीज उघडला आहे. बघा तुम्ही भाज्या पण बघू शकता, त्या दिवशी मी ज्या ठेवलेल्या होत्या भाज्या, एक एक भाजी बनवत आहे. पहिले विचार केला की आता पालकाची भाजी बनवूया सकाळी नाश्त्याला नवऱ्यासाठी, मग विचार केला पालक दाल पालक रात्री केला चांग म्हणजे रात्री करेल, म्हणून मी शेपूची भाजी काढली. कारण की दाल आणि शेपू सुकी भाजी बनवू शकते मी सकाळी नाश्त्याला, म्हणून शेवटी शेपूचीच भाजी काढली मी आणि शेपूचीच भाजी बनवली. तर शेपूची भाजी कशी बनवली ते तुम्हाला पुढे दिसेलच व्हिडिओमध्ये. व्हिडिओ मी थोडा थोडा शूट करत आहे कारण की स्टँड तुटलं आणि मुलगी पण नाही पकडायला. आता हे बघा, शेपूची भाजी तर सर्वात प्रथम चांगली धुवून घ्यायची आहे, खूप घाण असते म्हणून चांगली धुवून घ्यायची. मोठं एक तर मोठं टोपच घ्यायचं धुवायला, कधी छोट्या याच्यात घ्यायचं आणि मोकळ्या पाण्यात धुतल्यानंतर, मोकळ्या भांड्यात धुतल्यानंतर भाजी पण स्वच्छ निघते. इथं आता मिस्टर आले होते पोराला सोडून, माझं जेवण रेडीच होतं, पण
मिस्टर थांबले नाही आणि मिस्टरांना मी काय औषध देत आहे, मिस्टरांनी माझे काय कांड करून ठेवलं ते तुम्हाला नक्की मी एका व्हिडिओमध्ये सांगेल। खूप वाईट परिस्थिती झालेली आहे, खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला मी नक्की सांगेल काय झालं नेमकं। आता मी शेपूची भाजी करत आहे, तेल टाकलं, लसूण टाकलं आणि हिरवी मिरची टाकली आणि हे चांगलं लाल सोनेरी कलर येऊस्तर हो द्यायचं आणि हळद टाकायची, मीठ टाकायचं। नेहमी लक्षात घ्या, शेपूची भाजी करताना मीठ कमीच टाकायचं, तुम्ही थोडं पण मीठ टाकलं तर शेपूची भाजी लगेच खारट बनते। जे तुम्ही मीठ खात असाल रोजच्या जेवणामध्ये त्यापेक्षा दोन दाणे कमीच टाका। आणि ही मुंगाची डाळ आहे, ही मुंगाची डाळ पहिले भिजू घालायची 5-10 मिनटं म्हणजे पटकन शिजते। ती थोडी परतणं झाली की लगेच शेपूची भाजी टाकायची आणि हे चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं, लगेच शिजते कारण की पाणी टाकायची गरज नाही। आपण असं हलवल्यानंतर लगेच झाकण ठेवायचं आणि असं वाटलं सुकी आहे भाजी म्हणजे डाळ शिजली नाही तर फक्त पाण्याचा शिपका मारायचा की लगेच डाळ शिजते। तुम्ही बघू शकता मी कसं झाकण ठेवलेलं आहे आणि डाळ पण शिजलेली आहे। हे बघा की डब्यात नेण्यासाठी तर परफेक्ट रेसिपी आहे, खूप साधी सिंपल आणि पोटाला पचणारी रेसिपी आहे। मुलांच्या डब्यासाठी तर ही खास भाजी आहे, बनवायला पण सोपी आहे आणि खायला तर विचारूच नका कारण की माझे दोन्ही पण मुलं आवडीने ही भाजी खातात। मला माहिती आहे बऱ्याच लोकांना ही भाजी खाल्ल्यानंतर डक्कर येतात, पण तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवली ना तर खरंच खूप छान लागते। आणि ज्यांना ही भाजी आवडत असेल तर त्यांना तर विचारूच नका, अशा प्रकारे बनवली तर त्यांना तर खूपच आवडेल। मग हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि ते लाल बटन दाबायला विसरू नका कारण की तुम्ही तुमचा एकच सबस्क्राईब मला एवढं प्रोत्साहन देते आणि तुमचा एकच लाईक मला एवढा उल्हास येतो व्हिडिओ बनवायला। मी अजून छान छान व्हिडिओ बनवणार आणि मला जेवढी पण माहिती आहे छोट्या छोट्या गोष्टी मी ते तुमच्यासंग शेअर करणार। चला मग बाय, काळजी घ्या, टेक केअर।